या फुटबॉलचे सामने या ठिकाणी भरवले आहेत. मुळात मला एखाद्या संघटनेनं किंवा असोसिएशननं सामने भरवले ह्याच्यापेक्षा ह्याचा आदर्श इतर सगळ्या असोसिएशननं घ्यावा असं मी ह्या निमित्तानं सांगतो. चांगले संघ याच्यामध्ये आलेले आहेत आणि पहिल्यापासून मिरजीची एक परंपरा आहे ही फुटबॉल, आणि फुटबॉलचा हा आदर्श हा सगळ्यांनी गेला. अंबाबाई तालीम संस्था, मी आज या क्रीडा संस्था आहे, या क्रीडा संस्थेच्या माध्यमातून सुद्धा फुटबॉलचे सामने भरवायचा माझाही मानस आहे. आणि त्या दृष्टिकोनातून मी सगळ्यांनाच आवाहन करतो आहे, सगळ्या असोसिएशनना आवाहन करतो आहे की अखिल भारतीय स्तरावरचे सामने आपल्याकडे कसे घेता येतील ह्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. कारण आपला फुटबॉल आज इतर मैदानी खेळात जेवढी अग्रेसरता आहे तेवढं पुढं जायसाठी फुटबॉल प्लेयर जे पाहिजेत, की जे ऑलिम्पिक स्तरावर जातात. अगदी शून्यातनं बघतो आपण, ग्रामीण भागातनं कुस्तीसाठी सुद्धा आपले येतात, ऑलिम्पिकसाठी सिलेक्शन होती, पण फुटबॉलला कुठंतरी आपण जे कमी आहे त्याच्यासाठी आपण विचार केला पाहिजे. आणि फुटबॉल हे क्षेत्र कसं मोठं झालं पाहिजे आणि खेळाडू चांगले कसे निर्माण होतील ह्याच्यासाठी या असोसिएशननं प्रयत्न केले पाहिजेत आणि शासनानेही ह्याला मदत केली पाहिजे आणि ती करावी याच्यासाठी मी पत्रकार संघाकडनं सुद्धा प्रयत्न करीन. अरे पंख्या बरोबर सज्जा पंख्या कितर आहे आम्हाला रेल्वे खिलाडी अतिथी इनॉग्रेशन एक उद्घाटन आदरणीय आज के प्रमुख अतिथि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना राज्य संघटक संजय जी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य संघटक व खेळाडू आणि खेळांना नेहमीच प्रोत्साहन डायमंड स्पोर्ट्सच्या वतीनं जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेचे राज्य संघटक.